मुंबई शहर आणि उपनगरसह राज्यातील 14 जिल्हे पूर्णपणे अनलॉक, नाट्यगृह, सिनेमागृह, रेस्टॉरंट 100% क्षमतेनं, तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यात कोरोना निर्बंध कायम. लोकल प्रवासासाठी लस सक्ती कायम, राज्य सरकारच्या निर्णयावर हायकोर्टाची नाराजी. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्यानं सुनावलं. मुंबई मेट्रो 7 चं काम अंतिम टप्प्यात, किमान तिकीट 10 रुपये असणार. आदित्य ठाकरेंसह एकनाथ शिंदे यांचाही मेट्रोतून प्रवास. युक्रेनमधल्या खार्किववरचे हल्ले रशियानं वाढवले, कोणत्याही क्षणी मोठा हल्ला होण्याची शक्यता, तर भारतीयांना तातडीनं खार्किव शहर सोडण्याचे आदेश. मुंबई विद्यापीठातलं ग्रंथालय 15 दिवसात नव्या इमारतीत स्थलांतरित होणार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांची माहिती. माझानं दाखवलेल्या दुरवस्थेनंतर सरकारला जाग. कॉर्डेलिया क्रूजवरील कारवाईत आर्यन खानकडे कोणतेही अंमली पदार्थ नव्हते, एनसीबी एसआयटीच्या तपासातली माहिती. तर कुणालाही क्लीन चिट नाही, एसआयटी प्रमुखांचा खुलासा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.